बाबूजी गाडी माझ्या भावानं नेला. म्हणजे ज्याला कालपासनं हुडकायला मी अख्खा जीव वाचवलोय तो तुझा भाऊ आहे. तर बहीण मोबाईल चोरतीये, भाऊ गाड्या चोरतोय, आणि बाप काय उसाचा रस इकता इकता लोकांची पाकिट मारत असेल, आणि आई ती बी लोकांच्या पर्सी चोरत असेल फुलं इकता इकता. ऐक ना, तुझी अख्खी फॅमिली चोर आहे. आम्ही कोणी बी चोर नाही. माझ्या भावाकडनं लई मोठी चूक झाल्या आणि त्यानं असं काहीतरी केलंय. माझा भाऊ कॉलेजात आहे. यातलं त्याला तूच वाचू शकतो. तुझी कंप्लेंट मागं घे. हे बघे, या असली नाटक माया मोर नाही करायची. आणि कॉलेजात जातो म्हणून काय आलं? चोर तो चोरच. तो वाईट संगतीत आहे म्हणून त्यानं असं काहीतरी केलं. परत नाही करणार. तुझी कंप्लेंट मागं घे. तो लई लहान आहे. ए गबस, आता त्याला पोलिसांनी पकडलंय म्हणून इथं आलीस ना व? नाही तर कवच पार्टी करून मोकळा झाला असता त्यो. आणि त्या दिवशी तूच मला पोलिसात देणार होतीस ना? काय म्हणालीस? याला आतमध्ये टाका. याला काय लाज वाटती का नाही? आता तुला लाज वाटती का नाही? काय बोलायचंय ते बोल. माझ्या भावाला माफ कर. लहान आहे तो. लहान असता तर दुपटा घेऊन पाळण्यात झोपला असता. अशा गाड्या नसत्या चोरल्या. हे बघ, माझ्या गाडीची चावी माझ्याकडेच आहे. माझी गाडी त्याकडे कशी? चोर आहे की चोर? आणि काय बी झालं तरी मी कंप्लेंट मागे घेणार नाही. जा, तुला काय करायची ते कर. ऐक, तुला काय बोलायचं ते बोल, पण कंप्लेंट मागे घे. माझा भाऊ जेल मध्ये गेला तर दादा लई धक्का बसल. त्यास सहन नाही होणार. पोलिसांनी त्यांना कालपासनं ठाण्यात ठेवलंय. ताप आहे तेच, ते तब्येत बरी नाही. तुझी बाईक घेऊन जा. त्याच जर काही नुकसान झालं असेल तर ते सगळं मी भरून देईन. पण सर की माझ्या संग भावासाठी नाही पण माझ्या वडिलांसाठी तरी. पोलीस नाही हाल करायला त्यांचे. सोडवते असते सोडव. तुझ्या हातात आहे. तूच त्याला सोडवू शकतो. तू जर कंप्लेंट मागे घेतली नाही तर केस होईल. ती पोलिसांकडनं थोडा येळ मागून सकाळपासून पुन्हा सगळीकडे हुडकाल्या. माझ्याकडे येळ लई कमी आहे.